आज आपण बनवणार आहोत चमचमीत मसालेदार काळे चण्याची भाजी। अतिशय चविष्ट लागणारी ही भाजी एक खास मसाला तयार केलेली आहे। जो मसाला तुम्ही कुठल्याही भाजीसाठी वापरू शकता, इनफॅक्ट बनवून फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि लागेल तेव्हा वापरू शकता। या मसाल्यात तयार केलेली भाजी अतिशय चविष्ट लागते, खूपच सोप्या पद्धतीने आणि झटपट सुद्धा बनवली जाते। तर वेळ न घालवता चला सुरू करूया आजची रेसिपी। नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्ट मध्ये तुमचं स्वागत करत आहे। आजचे मसालेदार चणे बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी उकडलेले चणे लागणार आहेत। इथे मी 2 वाटी भरून उकडलेले चणे घेतलेले आहेत। प्रेशर कुकरमध्ये तुम्ही थोडंसं मीठ घालून 3 ते 4 शिट्ट्या घ्या। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 बटाटा मीडियम साईजमध्ये चिरून घेतलेला आहे आणि 1 शिमला मिर्च। बाकीचे साहित्य मी तुम्हाला रेसिपी करताना दाखवेन। तर चला आता रेसिपीची सुरुवात करूया। तर सर्वात आधी पॅनमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल गरम करूया। तेल गरम होताच याच्यामध्ये आता आपण अख्खे गरम मसाले घालूया। त्याच्यामध्ये मी घेतलेले 2 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी वेलची, 2 लवंगा आणि 2 काळी मिरी। हलकीशी तेलावर परतून घ्या। परतून झाल्यानंतर याच्यामध्ये 1/2 छोटा चमचा जिरा घालूया। जिरा सुद्धा हलकस परतून घ्या। आता आपण याच्यामध्ये घालूया आपला बारीक चिरलेला बटाटा। बटाटा घातल्यानंतर तेल उडायची शक्यता आहे म्हणून झाकण द्या थोडा वेळ आणि याच प्रकारे हलकस परतून घ्या। तेल सेटल झाल्यानंतर तुम्ही झाकण काढू शकता आणि साधारण बटाटा 1/2 वट शिजेपर्यंत परतत राहा। 1/2 वट शिजल्यानंतर याच्यामध्ये आता आपण सिमला मिर्च घालूया। सिमला मिर्च सुद्धा आपण हलकस परतून घेऊया। बटाटा आणि सिमला मिर्च दोघेही लवकर शिजतात, हे बघा बटाटा ऑलमोस्ट शिजलेला आहे। आता आपण काढून एका वाडग्यामध्ये साईडला ठेवून देऊया। बटाटा तुम्ही ठेवू शकता पण सिमला मिर्च काढावे लागेल, कारण सिमला मिर्च जर यासोबतच आपण परतत राहिलो, शिजवत राहिलो तर गळून जाईल, ॲज वेल एज त्याचा कलर सुद्धा बदलेल। आता आपण याच्यामध्ये घालूया 2 बारीक चिरलेले कांदे। कांदे तुम्ही बघू शकता खूपच फाईन चॉप केलेले आहेत मी, कारण मी चॉपरचा वापर केलेला आहे। कांदे असेच आपल्याला परतून घ्यायचे आहेत साधारण मऊ होईपर्यंत। कांदे मऊ पडलेले आहेत आणि इतपत झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। हे बघा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थितपणे शिजलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये घालूया 2 बारीक चिरलेले आलं, लसूण आणि मिरची। इथे मी 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं आणि 1 हिरवी मिरची। तिन्ही मी फाईन चॉप करून घेतलेल्या आहेत, तुम्ही ठेचून किंवा पेस्ट सुद्धा घेऊ शकता। आता हे सुद्धा आपण परतून घेऊया। आता आपण याच्यामध्ये घालूया 1/2 छोटा चमचा हळद, 3 छोटे चमचे लाल तिखट। तुम्ही चमचा बघू शकता मी भरून घेतलेला आहे। आता लाल तिखट म्हणजे घरात जो लाल मसाला तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही घालू शकता। 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा भरून धणा पावडर आणि 1 चमचा गरम मसाला पावडर। गरम मसाला थोडंसं कमी घेतला तरीही चालेल, कारण अख्खा गरम मसाला सुद्धा आपण घातलेला आहे। आता हे सर्व मसाले व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या। मसाले मिक्स करून झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये घालूया 2 मोठे चमचे किंवा 4 छोटे चमचे घट्ट दही। दही एक मेन इंग्रेडियंट आहे, त्याच्याने खूप छान चव येते भाजीला। पण जर तुमच्याकडे दही नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही 1 टोमॅटोच्या ऐवजी 2 टोमॅटो याच्यामध्ये घालू शकता। दही पूर्णपणे मसाल्यामध्ये मिक्स होईपर्यंत किंवा दह्याचा कलर न दिसेपर्यंत, हे बघा इतपत आपल्याला परतायचं आहे। आता याच्यामध्ये आपण 2 चमचे सुखं खोबरं घालूया। हे भाजलेलं सुखं खोबरं आहे आणि सुखं खोबरं भाजून ग्राइंड करणं हे बऱ्याचशा रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत। खोबरं याच्यामध्ये घट्ट मसाल्यासाठी मी घातलेलं आहे, पण जर तुमच्याकडे नसेल, कारण बऱ्याच जणांकडे खोबरं अवेलेबल नसतं, तयार केलेलं नसतं, तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। आता याच्यामध्ये आपण घालूया 1/2 ग्लास पाणी। आता पाणी इथे तुम्ही गरम, कोमट किंवा साधं पाणीसुद्धा घेऊ शकता। आता याच्यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ। चणे उकडताना त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं म्हणून त्यानुसारच याच्यामध्ये मीठ घालावं। आता झाकण देऊन आपल्याला 5 मिनिटं हा मसाला शिजवायचा आहे मंद आचेवर। 5 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला मसाला शिजलेला आहे, कारण तेल सुटलेलं आहे। बघा तेल जर या प्रकारे सुटलं म्हणजे आपला मसाला एकदम शिजलेला आहे, एकदम परफेक्ट झालेला आहे।
रोजची खूप जास्ती कामं असतात किंवा घाई गडबड असते तेव्हा तुम्ही एकदा जास्तीचा मसाला असं बनवून ठेवा. म्हणजे मसाला तयार करून रूम टेम्परेचरवर आणा आणि डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवा आणि लागेल तेव्हा तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये हा मसाला वापरू शकता. आता याच्यामध्ये आपण उकडलेले चणे घालूया. चणे मिक्स करताना तुम्हाला जर मसाला खूप घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये पाणी घाला. मी अर्धा ग्लास पाणी पुन्हा याच्यामध्ये घालणार आहे आणि सोबत त्याच्या घालणार आहे फ्राय केलेला बटाटा आणि सिमला मिर्च. आता भाज्या याच्यामध्ये व्यवस्थितपणे ब्लेंड होण्यासाठी झाकण देऊन फक्त 2 ते 3 मिनिटं आपण शिजवत ठेवूया. 3 मिनिटं झालेली आहेत आणि ही तयार झालेली आहे आपली चमचमीत मसालेदार चण्याची भाजी. कलर बघा काय चोख कलर आहे, वरती तेलाची तरीही आहे. कन्सिस्टन्सी बघा बिलकुलही अशी पातळ झालेली नाही आहे. मसालाही परफेक्ट आहे, म्हणजे कोरडपणा आलेला नाही आहे भाजीला बिलकुलही. ही भाजी तुम्ही भातासोबत, पोळी, चपाती, पुरीसोबत खाऊ शकता. बटाटा आणि सिमला मिर्च तेलावर आधी शिजवल्यामुळे दोघांचं कलरही उतरलेलं नाही आहे आणि ओव्हरकुकसुद्धा झालेली नाही आहे. तर परफेक्ट भाजी रेडी आहे. आता फक्त आपण थोडीशी बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घालूया. तर चला आता आपण गरमागरम सर्व्ह करूया. तर लवकरात लवकर तुम्ही सुद्धा अशी भाजी बनवा, खाऊन बघा, सर्वांना खायला द्या आणि खाल्ल्यानंतर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. धन्यवाद.